नमस्कार मित्रांनो, मी राहुल महाजन, पत्रकार. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जर शेतीत शेतात पिकवेल तर आपल्याला खायला मिळेल अशी परिस्थिती सर्वत्र जगभरात आहे. शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यावर निर्माण झालेली परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये प्रबोधनात्मक भूमिका घेऊन आपल्यासोबत SSMM महाविद्यालयाच्या शिक्षिका आहेत. आपल्या सैंदाने मॅडम आहेत. सैंदाने मॅडमांकडून आपण जाणून घ्या, त्यांनी शेतकरी आत्महत्याविषयी पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं आज प्रकाशन नानासाहेब संजय बाग व कळमकर यांच्या हस्ते झालेलं आहे. आपण मॅडमांशी बोलूया. मॅडम, काय सांगा, काय उद्देश होता आपला हे शेतकरी, शेतकऱ्यांवर का लिहिलं तुम्ही हे पुस्तक, शेतकऱ्यांवरच का तुम्हाला लिहावं असं वाटलं, काय सांगा? ज्यावेळेस पुस्तक लिहायचं आहे असं ठरवलं आणि नेमकं एक त्या ठिकाणी इंटरनेटवरती एक छायाचित्र प्रसिद्ध झालेलं होतं की क्रिकेटच्या मॅच चालू होत्या आणि त्या ठिकाणी थोडासाही पाऊस पडला तरी सुद्धा झाकण्यासाठी लगेच सोय केलेली होती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं एक चित्र निदर्शनास आलं की ज्या ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्याचा माल सडत होता. मला असं वाटतं क्रिकेटपेक्षा नक्कीच शेती हा भारतीय एक त्या ठिकाणी लोकशाहीचा कणा आहे आणि जर शेतकरीच उद्ध्वस्त झाला तर निश्चितच त्या ठिकाणी देशाचा कणा मोडायला वेळ लागणार नाही आणि तरी सुद्धा कुठेतरी प्राधान्यक्रम अर्थव्यवस्थेचा सुटतोय असं त्या ठिकाणी जाणवलं आणि म्हणून त्यावेळेस नेमका शेतकरी आत्महत्या हा जो विषय होता साधारणतः 2015 साली तो खूप गंभीर अवस्थेमध्ये होता आणि म्हणून या विषयाची निवड मी केलेली आहे. आणि या पुस्तकाचा जो उद्देश होता तो एकच होता की कुठेतरी आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत. त्याच्यात मी आत्महत्यांची कारणं पण मांडलेली आहेत आणि आत्महत्या थांबविण्यासाठीचे उपाय पण मांडलेले आहेत. तर त्या उपायांमधून एक उपाय मी मांडलेला होता. मला थोडा अभिमानही वाटतो की जसं गोल्ड लोन असतं त्या पद्धतीने क्रॉप लोन जर दिलं तर कुठेतरी शेतकऱ्याला जे भांडवलदार आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांच्यापासून होणाऱ्या तोट्यापासून कुठेतरी थांबवता येईल. आणि ती योजना आता बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जी आहे ती लागू झाली आहे तर थोडंसं वाटतं की कुठेतरी पुस्तक लेखनाचा उद्देश साध्य होतो आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचा देखील विचार करून या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा मांडण्यात आलेल्या आहेत. मॅडम, आपण साधारणतः किती दिवस आपले पुस्तक लिहावे लागले, किती वेळ आपला घेतला? तसं माझं PhD पण झालेलं आहे. संशोधनासाठी मला 4 वर्ष लागलेले आहेत आणि संशोधन करत असताना तोच विषय मी त्या ठिकाणी पुस्तक लेखनासाठी घेतलेला आहे. तर साधारणतः 4 ते 5 वर्षांमध्ये हा पूर्ण अभ्यास जो आहे तो मी केलेला आहे. 4-5 वर्षापासून मॅडमांचं हे कार्य सुरू होतं आणि शेतकऱ्यांविषयीचं त्यांची आत्मीयता बघून त्यांनी शेतकरी आत्महत्या हा विषय निवडलेला आहे.